नमस्कार, जयच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मक्याच्या दाण्यांची कशी फ्राय करायची. हे मी मक्याचे दाणे असे काढून घेतलेले आहेत सगळे. आपल्याला त्यासाठी लागणारं साहित्य: मीठ, अर्धा लिंबूचा रस, एक पळी तेल, हा तिखट मसाला. मक्याचे दाणे आता कसे फ्राय करायचे मी तुम्हाला दाखवते. आपण तेल घेतलेले आहे, तेल टाकते. मी गॅस पेटवून तवा तापत ठेवलेला होता पहिलाच. हे असे मक्याचे दाणे फ्राय केलेले खूप छान लागतात. आता आपण हे मक्याचे दाणे याच्यात टाकून देऊ तव्यामध्ये. चांगले परतून द्यायचे. जर तुम्हाला मक्याचे कणसं भाजायचा कंटाळा आला असेल, तुम्ही असंही चटपटीत मक्याचे दाणे करू शकता. खायला पण चविष्ट लागतं. आता याच्यामध्ये चवीनुसार मी थोडासा मसाला, चांगले मिक्स करून घेऊया आपण. आता मिक्स करून झालेलं आहे, मी आता झाकण ठेवते. 2 मिनटं चांगलं वाफवून देऊया याला. गॅस कमी करते. आता मी झाकण काढून बघते. थोडंसं हलवून घेऊया परत. आणि हा लिंबाचा रस आहे तो मी त्याच्यावरती छान असं चटपटीत होईल लिंबाच्या रसामुळे. तुम्ही हा असा करून बघितल्यावरती मक्याची कणसं तुम्ही भाजून खाणारच नाही, ते अशीच करून खाल. एवढं मस्त लागतो. आपण परत झाकण ठेवूया याच्यावरती. आता आपण परत झाकण काढून बघूया. आपले मक्याचे दाणे मस्त फ्राय झालेले आहेत. आता मी हे बाउलमध्ये काढून घेते. अशी ही आपल्या मक्याच्या दाण्यांची फ्राय झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.